राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन कांद्याबाबत माहिती ही पाहणार आहोत. मित्रांनो, बाहेर राज्यातील जर परिस्थिती पाहिली तर कर्नाटक आंध्राचा नवीन कांदा सध्या बाजारपेठेमध्ये आलेला आहे. आपण बेंगलोर हैदराबादचा रिपोर्ट हा रोज पाहत असतो. मित्रांनो, या रिपोर्टमध्ये आपल्याला दिसतंय की सध्या नवीन कांदा हा बाजारपेठेत जुन्या कांद्यापेक्षा जास्त दाखल होत आहे. मित्रांनो, त्याची क्वालिटी एवढी चांगली नाही, परंतु जास्त प्रमाणात तो कांदा सध्या बाजारपेठेमध्ये येत आहे. हैदराबाद बेंगलोर झालं अशा बाजारपेठेमध्ये नवीन कांदा हा जास्त प्रमाणात सध्या येत आहे. आणि महाराष्ट्रातील जर परिस्थिती पाहिली तर गेल्या 8-10 दिवसामध्ये सोलापूर येथेही नवीन कांद्याची आवक ही वाढलेली आहे. 80-90-100 गाड्यापर्यंत आवक ही नवीन कांद्याची सोलापूर येथे येत असते. सकाळी आपण पुणे गुलटेकडीचे भाव पाहिले, पुणे गुलटेकडी येथेही 600 गोण्यांची आवक आज नवीन कांद्याची होती. आणि मित्रांनो, आज नगर बाजार समितीमध्ये नवीन कांदा बऱ्या प्रमाणात आला होता. जुन्या कांद्याची आवक आज 57,698 गोण्यांची होती. जुन्या कांद्याला 1,000 रुपयापासून 4,800 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हे नगर येथे निघाले. तर मित्रांनो, नवीन कांद्याची 3,383 गोण्यांची आवक आज नवीन कांद्याची नगर येथे आली होती. त्याला बाजारभाव 1,000 रुपयापासून 4,200 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज नगर येथे विकलेला आहे. मित्रांनो, जुन्या कांद्याचा मध्यम प्रतीचा दर हा 3,900 रुपये क्विंटलपर्यंत होता, तर मध्यम प्रतीचे नवीन कांदे 3,350 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच की नवीन कांद्याची एंट्री ही आता बाजारामध्ये महाराष्ट्रामध्येही झालेली आहे. कर्नाटक आंध्र प्रदेशात नवीन कांदा तर बाजारात आलेलाच आहे, परंतु महाराष्ट्रातही आता नवीन कांदा हा बाजारपेठेत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपल्याकडील नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे, बाजारामध्ये कधीपर्यंत येऊ शकतो, कमेंट बॉक्समध्ये माहिती टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.